नमस्कार, मी डॉक्टर विकास गोरे, स्त्रीरोग व दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ, नाशिक समर्थ साई हॉस्पिटल येथे वैद्यकीय सेवा देत आहे. गेल्या माझ्या 27 वर्षाच्या वैद्यकीय सेवेमध्ये मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो की मी अनेक गरजू व महिलांना दुर्बीण शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियांद्वारे रोगमुक्त करू शकलो. यामध्ये मला अत्यंत आनंद आहे व याच आनंदाच्या आनंदित मनाने व सामाजिक हेतू व बांधिलकी लक्षात ठेवून आम्ही ह्या 7 व 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही महिलांसाठी मोफत तपासणी व सल्ला हे शिबिर आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये नावनोंदणी केलेल्या महिलांना त्यांची रक्त तपासणी, थायरॉईडची रक्त तपासणी, पॅप्समिअर की जी कॅन्सरची पूर्व गर्भाशयाच्या कॅन्सरची पूर्व सूचना देते ती पॅप्समिअरची तपासणी व पोटाची सोनोग्राफी की जे स्त्रियांच्या आजारांचे 80-90% निदान करून आपल्याला पुढे मार्गदर्शन करते. तर ह्या तपासण्यांवर आम्ही 50% सवलत देणार आहोत. आणि विशेष करून कुठल्या स्त्रिया ह्या शिबिरामध्ये सहभाग घेऊ शकतात हे मला थोडेसे विस्तृत करून सांगावेसे वाटते. यामध्ये 40 वर्षाच्या स्त्रिया की ज्यांना गर्भपिशवीचा आजार हा निदान झालेला आहे व औषधोपचाराद्वारे त्या आजाराचे त्यांना निराकरण होत नाही अशा स्त्रियांना ज्यांना गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेची गरज आहे अशा स्त्रियांना आम्ही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून रोगमुक्त करणार आहे व ते सुद्धा 50% सवलतीच्या दरात. दुर्बीण शस्त्रक्रियेचे फायदे गेल्या 10 वर्षात किंवा 15 वर्षात सर्वश्रुत आहे व प्रूव्ह झालेले आहे की ह्या शस्त्रक्रिया सेफ असतात व गर्भ पोटावर जास्त छेद न घेता आपण करत असतो. त्यामुळे पेशंट किंवा रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊन कामावर रुजू होऊ शकतो. यानंतर दुसऱ्या कॅटेगरीच्या महिला म्हणजे त्यांना प्रसूती व प्रसूती निगडीत समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचे निदान व उपचार सुद्धा आम्ही ह्या शिबिरात आयोजित केलेले आहे. त्यानंतर पाळीची अनियमितता व ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा व त्याला अनुषंगून आलेला PCOD हा आजार हा बहुतांशी महिला व तरुण स्त्रिया यांच्यामध्ये आढळतो. तर त्या PCOD आजारावर आम्ही लाईफस्टाईल मॅनेजमेंट व औषध उपचार ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून आम्ही महिलांना आम्ही सल्ला देणार आहोत, त्यातून त्यांना रोगमुक्त करणार आहोत. यानंतर गर्भाशयावर असणाऱ्या कॉमनेस्ट गाठी म्हणजे फायब्रॉइड गाठी, या फायब्रॉइड गाठींचे निदान आम्ही सोनोग्राफी करून त्यांचे निदान तर करणार आहोतच, त्यावर औषध उपचार आणि त्या कशा बऱ्या होतील यावर भर देणार आहोत. व औषधोपचाराने न बरे होणारे फायब्रॉइड्स हे दुर्बीण शस्त्रक्रियेद्वारे काढून पेशंट कसा लवकर शस्त्रक्रियेतून बरा होऊन दुसऱ्या दिवशी घरी जाईल व कामावर रुजू होईल यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. या अनुषंगाने आम्ही गेल्या 27 वर्षात ज्या महिलांना आम्ही शस्त्रक्रियेद्वारे बरे करू शकलो किंवा आमच्या वंध्यत्वाच्या उपचाराने किंवा इंट्रायुटराईन इन्सिमिनेशन किंवा IUI ह्या उपचार पद्धतीने किंवा तत्सम लागणाऱ्या हिस्ट्रोस्कोपी किंवा लॅप्रोस्कोपी ह्या दुर्बीण शस्त्रक्रियेच्या ऑपरेशन्सनी आम्ही ज्यांना आत्तापर्यंत यश देऊ शकलो अशा महिलांचे आम्ही मनोगत सादर केलेले आहेत व्हिडिओमध्ये, ते आपण बघावे व या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेऊन नावनोंदणी करावी असे मी ह्या व्हिडिओद्वारे आपणास आवाहन व नम्र विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी मृणाल जोशी ओझर टाउनशिपमध्ये राहते. लग्नानंतर 3 वर्ष मला अपत्यप्राप्ती होत नव्हती आणि त्याचं कारण PCOD आहे हे डॉक्टर विकास गोरे यांच्या इथे आल्यानंतर निदान झालं आणि IUI या ट्रीटमेंटद्वारे त्यांनी मला छान एक बाळ प्राप्त करून दिलेलं आहे. त्यांच्याच क्लिनिकमध्ये सिझेरियनद्वारे या बाळाचा जन्म झाला आहे आणि आज हे बाळ माझं 13 वर्षाचं मृण्मय म्हणून माझ्याबरोबर आहे आणि सर्वात आनंदी कुटुंब म्हणून आम्ही आज समाजामध्ये वावरतोय. त्यासाठी डॉक्टर गोरे यांच्या सर्व स्टाफ आणि त्यांचे सर्वांचे आभार. थँक्यू.